नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय अक्षय तृतीया विशेष मऊल उचलुशीत हापूस आंब्याचा शिरा. तर अगदी सोपी पद्धत आहे, जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्हाला व्यवस्थित जमेल. आणि काही जण अक्षय तृतीयेला अमृतपुरीचा नैवेद्य करतात. तर आंब्यापासून बनवलेल्या अनेक रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. रेसिपीला सुरुवात करूया. तर कढई मध्यम आचेवरती गरम करून घेतली होती, त्यामध्ये मी इथे एक कप तूप घेतलेलं आहे. तूप छान वितळून झालेलं आहे, त्यामध्ये आता मी एक वाटी जाडसर रवा घालून घेणार आहे. आता हा रवा आपल्याला 9 ते 10 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. मस्त असं त्याला कलर आला, खमंग वास सुटला की गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची. रवा छान असा भाजून घेतला की त्यामध्ये शिल्लक राहिलेलं सर्वच तूप मी इथे घातलेलं आहे. एक वाटी रव्यासाठी एक वाटी तूप घेतलेलं आहे, तुम्ही पाऊण वाटीसुद्धा घेऊ शकता. आता मिक्स करून घेऊयात, छान एकजीव करून घेऊयात. त्यामध्ये सुकामेवा घातलेला आहे, आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी 1.25 वाटी मी दूध घातलेलं आहे. दूध आपल्याला इथे गरमच घ्यायचं आहे. तुम्ही अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेऊ शकता. दूध अगोदरच गरम करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वेळ लागत नाही. आता बघू शकता फ्लेम इथे मी लो करून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून देणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला हा शिरा परतून घ्यायचा आहे म्हणजे तो खाली लागला जात नाही. आता झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात. छान असं परतून घेऊयात. आता याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडत मोडत न्हायच्यात. आता यामध्ये आपल्याला एक वाटी आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. आता हा आंब्याचा रस मी अगोदरच तयार करून घेतला होता. आंब्याचा रस पटकन कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता. आता पुन्हा एकदा छान असा आंब्याचा रस आणि हा जो रवा आहे तो आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. हापूस आंब्याऐवजी तुम्ही कोणताही आंब्याचा रस घेऊ शकता, फक्त तो गोड असावा. आता पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये गोडानुसार साखर घालायची आहे, वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 1 वाटी आंब्याचा रस आणि 1.25 वाटी दूध सोबत 1 कप तूप घातलेलं आहे. साखर घातल्यावर पुन्हा शिरा पातळ होतो. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत करत मी पुन्हा शिरा असा परतून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपला शिरा बघू शकता, मस्त असा मोकळा सुटसुटीत, कोणताही आर्टिफिशियल फूड कलर न वापरता आंब्याचा शिरा तयार केलेला आहे. आवडीनुसार तुम्ही गरम किंवा थंड तुम्ही सर्व करू शकता, नैवेद्य म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपीसाठी लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अशा सोप्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.